भाजपला गाभरवून 25 आमदार फोडायचे आणि फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे असा ठाकरेंचा प्लॅन होता, आपली प्रतिक्रिया? त्यावर त्यांनी ते पण म्हटलंय की जर मी गेलं असेल तर माझा प्लॅन पक्ष असं आहे. देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याकरता खूप सुपाऱ्या दिल्या, अगदी मुंबईच्या सीपीलाही सुपारी दिली, पण त्यांना काही सापडलं नाही. केसापासून नखापर्यंतच्या चौकशा केल्या पण ते काही करू शकले नाहीत. आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात ते मला थांबवूही शकले नाहीत, ते मला दबावातही आणू शकले नाहीत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातला ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांचा प्लॅन होता, त्यांनी प्रयत्न केला होता. मुंबईमध्ये एका सीपींना आणलंच या अटीवर होतं की त्यांनी देवेंद्र फडणवीसला अटक केली पाहिजे. नंतर त्यांचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे, मला काही अटक करू शकले नाही. माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन. निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे. तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहीणच आहेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल. काय मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलंय, कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलंय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर मा का आशीर्वाद इससे बडा क्या है.